विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण कर्णींची बेरीज व वजाबाकी हा भाग पाहिला. आज आपण कर्णींचा गुणाकार कसा करावायचा ते आपण पाहणार आहोत. प्रश्न: गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. पहिले उदाहरण: 3 वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 18. कर्णींचा गुणाकार करण्यासाठीचा नियम असा आहे, ज्या कर्णींची कोटी समान असते त्या दोन कर्णींचा गुणाकार करता येतो. आता या उदाहरणामध्ये दिलेल्या दोन्ही कर्णींची कोटी समान आहे, बरोबर 3 वर्गमुळात मी 12 चे अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले वर्गमुळात त्या 18 चे अवयव पुढे पाडून ठेवले 2 गुणिले 3 गुणिले 3. अवयव पाडल्यानंतर ज्यांचे वर्गमूळ निघते अशा संख्या बाहेर येतील. पहिल्या ह्याच्यातून पहिल्या कर्णीतून 2 गुणिले 2 बद्दल 1 2 म्हणजे वर्गमुळाच्या रूपात बाहेर येईल, 3 गुणिले 2 वर्गमुळात 3. आणि दुसऱ्या कर्णीतून ह्या 3 गुणिले 3 बद्दल 1 3 वर्गमुळाच्या बाहेर येईल आणि हा वर्गमुळात 2 त्याच्या पुढे लिहिता येईल. आता ज्या कर्णींच्या बाहेर परिमेय गुणक आहेत त्यांचा गुणाकार करूया. आता कर्णींच्या बाहेर असलेल्या ज्या संख्या आहेत, इथं 3 आहे, इथं 2 आहे आणि इथं पुन्हा 3 आहे, तर ह्या सगळ्या ज्या बाहेर असलेल्या ह्या, प्रथम ह्या दोघांचा गुणाकार करूया. 3 2 6 वर्गमुळात 3 आणि गुणिले 3 वर्गमुळात 2, 37 18. आणि ज्या कर्णी आहेत त्या कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार कर्णीमध्ये करायचा आहे. आता वर्गमुळात कर्णिस्थ संख्या दोघांच्या आहेत 3 आणि 2, त्यांचा कर्णीमध्ये गुणाकार करूया. बाहेरचा गुणाकार आहे 18 आणि कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार आहे 6, म्हणजे याचं उत्तर येईल 18 वर्गमुळात 6. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. आपण यासाठी अवयव पडतोय की ती आपल्याला कर्णी सोप्या रूपात गुणाकार करता येईल. 12 चे अवयव हा 3 बाहेर जसच्या तसा, 12 चे अवयव पडूया 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 जसच्या तसा दुसऱ्या कर्णीचा, आणि 15 चे अवयव 3 गुणिले 5. आता यामध्ये फक्त पहिल्या कर्णीतून वर्गमूळ बाहेर निघण्याची शक्यता आहे, ते म्हणजे 2 गुणिले 2 म्हणजे 4 होतं, ते 4 चं वर्गमूळ 2 हा बाहेर येईल. 3 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 3 गुणिले 5. आता कर्णींच्या बाहेर ज्या संख्या आहेत त्यांना आपण परिमेय गुणक म्हणतो. परिमेय गुणक म्हणजे गुणाकारात असलेली परिमेय संख्या. तर त्यांचा गुणाकार करायचा आहे 3 2 6 आणि गुणिले 7. आणि ह्या कर्णिस्थ संख्या ज्या आहेत कर्णीमधल्या, त्यामध्ये लिहायच्यात. आपण हा गुणाकार केव्हा करू शकतो? जेव्हा दोन्ही कर्णींची कोटी समान असते तेव्हा. दोन्ही कर्णींची कोटी समान आहे म्हणूनच गुणाकार करता येतो. आता इथं 3 गुणिले 3 ह्या 3 गुणिले 3 म्हणजे 9 9 चे वर्गमूळ 3 बाहेर येईल, म्हणजे हे सगळे जे बाहेर आलेले जे परिमेय गुणक आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार येतो 126. आणि हे वर्गमुळात 5 जसच्या तसे, म्हणजे ह्या दोन कर्णींचा गुणाकार 126 वर्गमुळात 5. तिसरे उदाहरण पाहूया. 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. दोन्ही कर्णींची कोटी समान आहे, कोटी 2 आहे, ह्या दोघांचा गुणाकार करता येतो. 3 जसच्या तसे लिहा. 8 चे आपल्याला अवयव पाडता येतात 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि दुसरी कर्णी वर्गमुळात 5 तशीच गुणाकारात ठेवा. कर्णी पहिल्या कर्णीमध्ये 2 गुणिले 2 आहे, म्हणजे तो 4 ही वर्गसंख्यामध्ये सापडते, त्याच्याबद्दल 2
आपल्याला बाहेर घेता येतो तो वर्गमूळाच्या रूपात, म्हणजे प्रथम तीन तसंच लिहा, ह्या दोघाबद्दल एक दोन बाहेर घ्या वर्गमूळाच्या रूपात, वर्गमूळात दोन आणि गुणिले वर्गमूळात पाच. पुढच्या पायरीला बाहेर असले आलेले जे परिमेय गुणक आहेत त्यांचा गुणाकार करा, परिमेय संख्येत त्यांचा गुणाकार करा, तीन दोन्ही सहा, आणि कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार एकाच कर्णीमध्ये करा, तो म्हणजे दोन गुणिले पाच, सहा वर्गमुळात दहा. चौथी संख्या, चौथे उदाहरण आहे पाच वर्गमुळात आठ गुणिले दोन वर्गमुळात आठ. दोन्ही संख्यांचे परिमेय गुणक जे आहेत त्यांचा गुणाकार बाहेर करायचा आहे, आणि कर्णिस्थ संख्यांचा गुणाकार कर्णीमध्ये करू शकता, कारण दोन्ही कर्णींची कोटी समान आहे. पाच गुणिले दोन आणि वर्गमुळात आठ, एकाच वर्गमुळामध्ये आठ गुणिले आठ. आठ गुणिले आठ ह्याचं वर्गमूळ निघतं, एकच आठ बाहेर घेता येतो, कर्णी चिन्ह निघून जाते, इथं कर्णी उरत नाही. आता पाच गुणिले दोन गुणिले आठ म्हणजेच ऐंशी. तर आपल्याला कर्णींचा गुणाकार या प्रकारे करावायचा आहे. आता आपण कर्णींचा भागाकार पाहणार आहोत. कर्णींचा भागाकार करण्यासाठी नियम गुणाकारा सारखाच आहे. कर्णींची कोटी समान असेल तर त्या कर्णींचा भागाकार करता येतो. प्रश्न, भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. पहिले उदाहरण, वर्गमुळात अठ्ठ्याण्णव भागिले वर्गमुळात दोन. उदाहरणामध्ये दोन्ही संख्या ज्या भागाकारात दिलेल्या आहेत त्या आडव्या रूपात लिहिलेल्या आहेत, आपण त्या आता उभ्या मांडून घेऊ. बरोबर वर्गमुळात अठ्ठ्याण्णव छेद वर्गमुळात दोन. दोन्ही कर्णींची कोटी दोन आहे, कोटी समान आहे, तेव्हा ह्या दोन्ही संख्यांचा भागाकार एकाच कर्णीमध्ये करता येत असतो. दोन वेगवेगळ्या ज्या कर्णी आहेत त्याच्याऐवजी एकच कर्णी लिहायची आणि त्या दोन्ही संख्या भागाकाराच्या रूपात मांडायच्या. अठ्ठ्याण्णव भागिले दोन, दोनने अठ्ठ्याण्णवला भागता येते. बेचोक आठ उरला एक, बेनवे अठरा, म्हणजे एकोणपन्नास हा भागाकार येतो. वर्गमुळात पुढच्या पायरीला एकोणपन्नास. एकोणपन्नासचे अवयव पडल्यानंतर लक्षात येईल की वर्गमुळात सात गुणिले सात असे लिहिता येत आहे. एकोणपन्नास ही वर्गसंख्या आहे, त्याचे वर्गमूळ बाहेर येईल सात, आणि कर्णी चिन्ह इथे निघून गेलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भागाकार करता येतो. भागाकार करण्यासाठी एक नियम लक्षात ठेवा, ज्या कर्णींची कोटी समान असते त्या कर्णींचा भागाकार एकाच कर्णी चिन्हामध्ये लिहून करता येतो. दुसरे उदाहरण पाहूया. वर्गमुळात एकशे पंचवीस भागिले वर्गमुळात पन्नास. इथे पण दोन्ही कर्णींची कोटी समान आहे, ती म्हणजे दोन. आपण प्रथम त्यांना उभ्या रूपात मांडून घेऊया. बरोबर वर्गमुळात एकशे पंचवीस छेद वर्गमुळात पन्नास, कोटी समान आहे कर्णींची. एकाच वर्गमुळामध्ये एकशे पंचवीस छेद पन्नास, दोन्हीही संख्या पंचवीसच्या पाड्यामध्ये आहेत. पंचवीस दोन्ही पन्नास, पंचवीस पंचवीस पाचा एकशे पंचवीस, अशा प्रकारे संक्षिप्त रूप देता येईल. आणि उरलेले अवयव आपल्याला एकाच कर्णी चिन्हामध्ये लिहायचे आहेत, पाच छेद दोन. म्हणजे अशा प्रकारे भागाकार आपल्याला करता येईल. आता पाच छेद दोनला पुढे असं कोणताही दोघांमध्ये सामायिक अवयव नाही की ज्याला पुढे आपण भाग घालू शकू, म्हणून तसाच तो अपूर्णांकाच्या रूपात लिहायचा कर्णिस्थ संख्या म्हणून. आणि इथेच उदाहरण संपेल.
पुढील उदाहरण पाहूया, वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27। प्रथम उभ्या मांडणीत लिहूया त्याला, बरोबर वर्गमुळामध्ये 54 छेद वर्गमुळात 27। दोन्ही करणींची कोटी समान आहे, एकाच करणी चिन्हामध्ये आपण त्या दोघांना भागाकाराच्या रूपात लिहू शकतो, 54 छेद 27। 27च्या पाड्यात 54 आहे, 27ने 54ला भाग जातो, 27 दुणे 54, आणि पुढच्या पायरीला बरोबर वर्गमुळात 2। तिसरे उदाहरण पाहूया, चौथे उदाहरण पाहूया, वर्गमुळात 310 भागिले वर्गमुळात 5। प्रथम तो उभ्या रूपात लिहा, दोन्ही करणींची कोटी समान आहे, एकाच वर्गमुळामध्ये आपल्याला 310 भागिले 5 असे लिहिता येईल। 5ने संक्षिप्त रूप देता आहे, 5ने भागाकार करता येतो आणि त्याला संक्षिप्त रूप देता येते, 5 सख्ख 30 उरला 1, 5 दुणे 10 आणि त्याचे उत्तर येते वर्गमुळात 62। तर अशा प्रकारे आपल्याला करणींचा भागाकार करता येतो।